वाढत्या गुन्हेगारी अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत मोर्चा, आमदार गणपत गायकवाड यांचा एल्गार। कल्याणमधील वाढत्या अंमली पदार्थांच्या विक्री व सेवन पाठोपाठ वाढणाऱ्या गुन्हेगारीबाबत शासन तसेच पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा कल्याण पूर्वेतील काटे मानिवली येथे आंदोलन करण्यात आले। कल्याण पूर्वेत वारंवार होणारे गुन्हेगारी व दहशतीचे वातावरण, नुकत्याच वयात आलेल्या मुलांना व्यसनाच्या अधीन लावणारे व त्या अनुषंगाने होणारी अंमली पदार्थाची विक्री व सेवन ही चिंताजनक बाब बनली आहे। या सर्वांना वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी कल्याण मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या नियोजनात आंदोलन छेडून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। यावेळी भारतीय जनता पार्टीचे मंडल उपाध्यक्ष विजय उपाध्याय, अरुण दिघे, पांडुरंग भोसले, नितेश म्हात्रे, माजी नगरसेवक विक्रम तरे, गुड्डू खान, महाराष्ट्र प्रदेश सदस्य संदीप तांबे, महिला मंडळ अध्यक्ष प्रिया जाधव, वंदना मोरे, मीना कोठेकर, अर्चना नागपुरे, नीता सिंग इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमच्या कल्याणचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखंड वृत्तवाहिनी। देशामध्ये कोरोना आगा आणि कोरोना गेला, आता संपत आगी आहे कोरोना। पण देशामध्ये जे अंमली पदार्थांची जी कीड लागलेली आहे, ही कीड फक्त पोलीस डिपार्टमेंट संपवू शकतो। पण आपल्या कोळशाडी पोलीस स्टेशनमध्ये जर बघितलं असेल तर आपल्या कोळशाडी पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर हेच गुन्हेगारांच्या सोबत असतात, गुन्हेगारांसोबत दारू पितात आणि ह्याच्यामुळे कुठल्याच गोष्टीला बंधन लागलेलं नाही। गुन्हेगारी वाढली, त्या गुन्हेगारीचं आपण जर बघितलं तर काल कोळशाडीमध्ये ज्या लोकांनी मोटरसायकल वगैरे जाळल्या, ज्या लोकांच्या मोटरसायकल जाळल्या, त्या सर्वसामान्य जनतेची काही चूक नसताना सुद्धा या नशेमधल्या लोकांनी ह्या मोटरसायकली जाळलेल्या आहेत। आणि अशा नशेमध्ये ते आजकाल काय बटन आणि चरस गांजा अशा पद्धतीच्या सर्व वेगवेगळ्या पद्धतीच्या नशा मुलं करतात आणि त्या नशेच्या आळी गेल्याच्या नंतर एक मुलगा जातो त्याच्या पाठीमागे 10 मुलांना तो तयार करतो। असे ही चेन बनलेली आहे। तर ही चेन तोडण्यासाठी आणि हे अंमली पदार्थांची विक्री थांबवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि आज ह्या छोट्या प्रमाणे आंदोलन केलेलं आहे। पण जर कल्याणपूर्वमध्ये याचं थांबलं नाही तर मोठ्या प्रमाणात करू, कारण की कल्याणपूर्वची जनता ही भयभीत झालेली आहे। तर आपण जर बघितलं तर कोळशाडी पोलीस स्टेशनमध्ये एखादा कंप्लेंट करण्यासाठी माणूस आला तर त्याच्या कंप्लेंटसाठी 2 तास 3 तास लावतात, त्याचं माइंड वॉश करतात आणि मग त्याला समजवून घरी पाठवतात। पण एखाद्या गुन्हेगाराच्या अगेन्स्टमध्ये कुठलाही गुन्हा दाखल करून घेत नाही। आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून सरकारला जागावी पाहिजे की जे आपण वसुलीसाठी लोक ठेवलेले आहेत त्यांचं काम या अंमली पदार्थ थांबवण्यासाठी करा, त्यांच्याकडनं वसुली करून घेऊ नका। एवढीच मी राज्य सरकारला विनंती करतो।